ही मी 4 ते 5 दिवसाची शाई आहे दुधावरची, ती डबा भरून ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता डबा पूर्ण भरलेला आहे. आता आपण ह्याच्यापासून 2 मिनटाच्या आत लोणी कसं बनवायचं ते पाहणार आहे. हे आपण मिक्सरच्या भांड्यात घातलं आहे. आता आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता हे वरती जमा झालं आहे. जेवढं जमा झालं आहे हे हाताच्या मदतीने आपण हे काढून घ्यायचं आहे. हे पाणी न घालता आपण हे फिरवलेलं आहे. हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आणि आपण ह्यामध्ये पाणी घालू. ते पाणी ह्यामध्ये घालणार आहे. आणि आता हे परत आपण एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि त्याच्यावरती जे लोणी जमा झालं आहे ते आपण परत काढून घेणार आहे. ही प्रोसेस आपण 2 ते 3 वेळा करू शकतो. जोपर्यंत वरचं लोणी जे मिक्सरच्या भांड्यामध्ये येत आहे ते कमी येत नाही किंवा तुम्हाला इनफ वाटत नाही तोपर्यंत तुम्ही हे करू शकता. मी ही 2 ते 3 वेळा प्रोसेस करते. आपलं एवढं लोणी निघालं आहे. हे ताक आहे. ह्या ताकापासून तुम्ही कढी वगैरे काहीही बनवू शकता किंवा मसालेदार बनवू शकता. आणि ह्याच्यात अजूनही लोणी आहे. तुम्ही बघू शकता अजून फिरवलं तरी निघू शकते. तर एवढं लोणी आपलं निघालेलं आहे. हे निघालेलं जे लोणी आहे ते आपण आता कढईमध्ये घालणार आहे. आणि आपण आता हे कढई गॅसवर ठेवणार आहे. आपण गॅस चालू केला आहे आणि लोणी वितळायला ठेवलेलं आहे. लोणी वितळायला लागलं आहे आणि लोणी वितळत असताना हे सतत हलवत राहायचं, नाहीतर ते मग भांड्याबाहेर उतू येतं. सतत हलवत राहायचं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. आपण बघू शकतो कढईमध्ये की आधीपेक्षा ह्याची क्वांटिटी फार कमी झाली आहे. आणि जे वरती येत होतं भांड्यातून ते यायचं पण थांबलेलं आहे. हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि ह्या टायमिंगला हलवताना जास्त काळजी घ्यायची. जर आपण हलवलं नाही तर ते खाली लागण्याचे चान्सेस असतात. सतत लक्ष देत हलवत राहिल्यामुळे पण तूप करपत नाही आणि जास्त असं डार्क कलर पण येत नाही, पांढरा शुभ्र कलर राहतो. तुम्हाला फरक आधीपेक्षा जाणवत असेल. आणि कधीही तुम्ही तूप बनवत असाल तर पातेल्यापेक्षा कढईमध्ये बनवा, कारण पसरट भांड्यामध्ये तूप लवकर बनतं आणि व्यवस्थित तयार होतं. आता बघू शकता आधीपेक्षा पण बुडबुडे यायचं प्रमाण कमी झालं आहे. आणि असा वरती शाईसारखा एक पदार्थ जमा होतो. आता आपलं जे तूप आहे ते ऑलमोस्ट तयार होत आलं आहे. आता आपण गॅस बंद करणार आहे. आणि त्याच्या आधी मी जे तुपामध्ये घालते तो पदार्थ म्हणजे लवंग आणि अन्नपूर्णाची पानं, किंवा त्याला म्हणतात मलेशियन थाय, ती आपण घालणार आहे. ते आपण गॅस बंद करणार आणि मग त्यामध्ये ॲड करणार आहे. ह्याला मलेशियन थायला आपल्या इकडे अन्नपूर्णाचं पानही बोलतात. आणि त्याला एक छानसा स्मेल असतो, त्यामुळे तुपाला जो उग्र वास येत असतो किंवा शाई जास्त दिवस ठेवल्यामुळे आपल्या इथे जो स्मेल येतो तो येत नाही. आता हे घालून आपण गॅस बंद केला आहे आणि तूप गार व्हायची वाट बघणार आहे. तूप आपलं गार झालं आहे. ते आता मी ह्याच डब्यामध्ये गाळून घेते आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की केवढ्या लोण्यापासून आपण
किंवा केवढं शाईपासून केवढं लोणी आणि केवढ्या लोण्यापासून केवढं तूप बनलं आपलं. आणि जर ह्या तुपाच्या जी खाली घाण असते ती जर तुम्हाला वाटत असेल की ती तुपामध्ये पडते, तर तुम्ही असे गाळणी ठेवून त्यामधून ते गाळून घेऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता की जो आपला खालचा सार राहिला आहे तो पण जास्त असा करपलेला नाही आहे, त्यामुळे आपल्या तुपाला पांढरा शुभ्र कलर येणार आहे आणि वेस्टेज पण किती कमी आहे हे पण तुम्ही बघू शकता. हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि हे जे वरती आहे ते आपण फेकून देणार आहे. आता हे आपण दुसऱ्या भांड्यात काढून फ्रीजमध्ये स्टोअर करून घेऊया.